सब कमिटी की उद्योग विभागासाठी असते ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली आणि मला सांगताना आनंद होतोय की आजच्या कॅबिनेट सब कमिटीमध्ये 62,000 कोटीच्या प्रकल्पांना जुन्या आणि नव्या अशा आम्ही मान्यता दिलेली आहे। आता जुन्या आणि नव्या मी एवढ्यासाठीच म्हटलं कि जुने म्हणजे किती जुने, तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळी देवेंद्रजी होते त्यावेळी ज्यांचा एमओयू झालेला होता ते प्रकल्प देखील आता कॅबिनेट सब कमिटीमध्ये आले आणि त्यात जवळजवळ 6,900 कोटीच्या प्रकल्पांना ज्याच्यातनं 7,750 ही रोजगार निर्मिती होणार आहे अशा प्रकल्पांना आज आम्ही मान्यता दिली। आणि पूर्वी देखील सांगायचो की नुसते एमओयू झाले किंवा प्रकल्प आले म्हणून घोषणा केली की एवढ्यापुरते मर्यादित हे प्रकल्प येत नाहीत, ते कॅबिनेट सब कमिटीमध्ये जाणं आवश्यक आहे आणि कॅबिनेट सब कमिटीची जोपर्यंत मान्यता मिळत नाही तोपर्यंत उद्योग हे येत नाहीत, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू होत नाही आणि उद्योगांना चालना मिळत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट की या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये मी 1.5 महिन्यापूर्वी आपल्याला सांगितलं होतं की नक्की आम्ही प्रकल्प या ठिकाणी आणू, हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ। त्याच पार्श्वभूमीवर आज पुणे येथे देशातील पहिला 10,000 कोटी रुपयाचा इलेक्ट्रिकल व्हेकलचा महिंद्राचा प्रकल्प ज्याला आज आम्ही मान्यता दिलेली आहे ज्याच्यातनं 3,000 डायरेक्ट रोजगार उपलब्ध होणार आहे। नाशिक जिल्ह्यात 4,000 कोटीच्या प्लाझ्मा प्रोटीन वॅक्सिन या प्रकल्पाला आम्ही मान्यता दिलेली आहे। नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात 20,000 कोटीच्या स्टील प्रकल्पांच्या गुंतवणुकीला आज आम्ही मान्यता दिलेली आहे। भद्रावती चंद्रपूर इथे हरित तंत्रावर आधारित 20,000 कोटीच्या गॅसिफिकेशन प्रकल्पांना आज आम्ही मान्यता दिलेली आहे। अशा प्रकारे जवळजवळ 62,000 कोटीच्या प्रकल्पांना आज कॅबिनेट सब कमिटीमध्ये आम्ही मान्यता दिली आणि या प्रकल्पातनं किमान 45,000 बेरोजगार युवा पिढीला रोजगार मिळणार आहे। आपण मागच्या महिन्यातली जर कॅबिनेट सब कमिटी बघितली तर त्याच्यामध्ये 25,000 कोटीला आम्ही मान्यता दिली। त्यावेळी देखील मी सांगितलं की काही एमओयू झालेले जे होते आणि ज्या कंपन्या कॅबिनेट सब कमिटी झाली नाही म्हणून परत निघाल्या होत्या अशा सिनार्मस नावाच्या कंपनीला 20,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करायची होती तर त्या गुंतवणुकीला आम्ही मान्यता दिली। हे 4 प्रकल्प जर सोडले जे देवेंद्रजींच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आले त्याच्यानंतर काहीही झालं नाही हे मला दुर्दैवानं सांगितलं पाहिजे की त्याची जर आपण तारखा जर बघितल्या तर कधी ऑगस्ट 2019ला ऑफर लेटर दिलेलं आहे परंतु आज आम्ही कॅबिनेट सब कमिटी घेतली, 1 2018ला ऑफर लेटर दिलेलं आहे आज त्याची आपण कॅबिनेट सब कमिटी घेतली। मला मुद्दाम आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेला निदर्शनास आणून द्यायचं आहे की 8/8/2016ला कॉस्मो फिल्म्स म्हणून जी कंपनी होती तिला ऑफर लेटर दिलं गेलं किती 8/8/2016। त्याच्यानंतर त्यांना जागा देण्यात आली, जागा देत असताना सरकार बदललं आणि सरकार बदलल्यानंतर भविष्यातल्या 2.5 वर्षामध्ये एकही मीटिंग झाली नाही। आज त्याची कॅबिनेट सब कमिटी झाली, आज जवळजवळ 900 कोटी रुपयाच्या प्रकल्पाला आज आम्ही मान्यता दिली। त्याच्यानंतर LG इलेक्ट्रॉनिक्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आता LG इलेक्ट्रॉनिक्सचा देखील जो प्रकल्प आला त्याचं ऑफर लेटर 21/3/2018 दिलेलं आहे। त्याच्यानंतर 3-4 वर्षामध्ये काही झालं नाही, आज 350 कोटीच्या प्रकल्पाला आज आम्ही मान्यता दिली। लॉयड मेटल्स अँड एनर्जी हा प्रकल्प देखील गडचिरोलीमध्ये नक्षलिस्ट भागामध्ये यावा, नक्षलग्रस्त भागातनं त्या ठिकाणच्या तरुणांची मुक्तता व्हावी यासाठी 5,700 कोटी रुपये खर्च करण्याचं ठरलं 3/3/2018ला। त्याच्या पुढे काही झालं नाही, आज कॅबिनेट सब कमिटीची मीटिंग झाली, त्या प्रकल्पाला आम्ही मान्यता दिली। जुने प्रकल्प जे आहेत त्यांचं कॉस्टिंग आहे 6,950 कोटी आणि त्याच्यातनं 7,610 बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे। आणि नवीन प्रकल्पांना आज आम्ही कुठच्या मान्यता दिली जे आमच्या कालावधीमध्ये झाले त्याच्यामध्ये पिरॅमिल फार्मा जो 500 कोटीचा आहे ज्याच्यातनं 1,000 रोजगार निर्माण होणार आहे,
कॉस्मो फर्स्ट लिमिटेड संभाजीनगर जो 1005 कोटीचा आहे, त्याच्यातनं 500 लोकांना रोजगार मिळणार आहे. त्याच्यानंतर रिलायन्स लाईफ सायन्स जो 4206 कोटीचा आहे, त्याच्यातनं 1200 लोकांना रोजगार मिळणार आहे. त्याच्यानंतर निप्रो फार्मा जो पुण्यामध्ये आहे 1650 कोटीचा, ज्याच्यातनं 2000 लोकांना रोजगार मिळणार आहे. महिंद्रा इलेक्ट्रिकल व्हेकल जे सांगितलं की देशातला मोठा सगळ्यात प्रकल्प 10000 कोटीचा होतोय, त्याच्यातनं 3000 लोकांना रोजगार मिळणार आहे. त्याच्यानंतर इंदोरामा सिंथेटिक 1925 कोटीचा आहे, त्याच्यातनं 4000 लोकांना रोजगार मिळणार आहे. त्याच्यानंतर ग्रेस व्हेंचर्स म्हणून आहे 600 कोटीचा, 2800 लोकांना रोजगार मिळणार आहे. वरद फेरो अलाईल म्हणून आहे 1520 कोटीचा आहे, त्याच्यातनं 2000 लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि लॉयड म्हणून जो आहे मेटल्सचा मगाशी मी सांगितलं 14000 कोटीचा प्रकल्प आहे, त्याच्यातनं 13000 रोजगार निर्मिती होणार आहे. आणि न्यूइरा नावाचा जो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून प्रकल्प आहे तो 20000 कोटीचा आहे आणि त्याच्यातनं 15000 लोकांना रोजगार मिळणार आहे. याचं जर आपण बायफर्केशन केलं तर नक्षलिस्ट भागासाठी म्हणजे नवीन प्रकल्पांपैकी नक्षलिस्ट आणि आदिवासी भागामध्ये जवळजवळ 35520 कोटी रुपयांची गुंतवणूक आपण करतोय आणि त्याच्यातनं 30000ची रोजगार निर्मिती होणार आहे. आणि संपूर्ण जर ओव्हरऑल प्रकल्प घेतले त्याच्यातनं 45000 बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. म्हणून आजच्या कॅबिनेट सब कमिटीमध्ये 62000 कोटीच्या प्रकल्पांना आम्ही मान्यता दिलेली आहे. त्यातले 4 जुने प्रकल्प होते ते देखील देवेंद्रजींच्या कालावधीतले मुख्यमंत्री असतानाचे होते आणि बाकीचे आता नव्या सरकारमधले आहेत. आणि म्हणून जे मी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की 1 महिन्याच्या आत किमान 50000 कोटीची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येईल, त्या पद्धतीनं 62000 कोटीची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. महिंद्रा जरी आता 10000 कोटी रुपये खर्च करत असलं तरी देखील पुढच्या 2 महिन्यामध्ये त्यांच्या एक्सपान्शनसाठी नाशिक आणि पुण्याला 6000 कोटी रुपये अजून खर्च करणार आहे. त्याच्यामुळं सगळं जर तुम्ही गणित केलं तर 70000 कोटीपर्यंतची गुंतवणूक ही या 5 महिन्यामध्ये आम्ही इथे आणण्यामध्ये आणि पूर्वीची टिकवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. नवीन प्रोजेक्ट ना, मगाशी मी जसं सुरुवातीला सांगितलं की सगळ्यात आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा याच्यातला जो प्रोजेक्ट आहे तो म्हणजे महिंद्राचा 10000 कोटीचा प्रोजेक्ट आहे इलेक्ट्रिकल व्हेकलचा जो पुण्यामध्ये होतो. नंतरचा जो महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे तो वॅक्सिनचा जो आहे तो 4000 कोटीचा आहे, तो नाशिकमध्ये होतो. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये 20000 कोटीची गुंतवणूक स्टीलमध्ये होते आणि भद्रावती चंद्रपूर हरित तंत्रज्ञानावर 20000 कोटीची गुंतवणूक ही गॅसिफिकेशनमध्ये प्रकल्पामध्ये होते. त्याच्यामुळे म्हणून सांगितलं की टोटल जर आपण गोळाबेरीज केली तर 62000 कोटीपर्यंत जाते, प्लस 2 महिन्यामध्ये महिंद्राची जी अजून 6000 कोटीचं एक्सपान्शनसाठी इन्व्हेस्टमेंट आहे असं जर आपण धरलं तर 68 ते 70000 कोटीची गुंतवणूक ह्या 3 ते 4 महिन्यामध्ये, मला तर असं वाटतं की 2 महिन्यामध्ये ही महाराष्ट्रामध्ये आणण्यामध्ये आणि पूर्वीचे प्रकल्प थांबवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. नाही, ह्याच्यातला एकही प्रकल्प अस्तित्वात नाही. आता जे काय असेल ते नवीन एक्सपान्शन असेल किंवा नवीन प्रोजेक्ट असेल. नक्षलिस्ट भागामध्ये वातावरण काय असतं हे आपल्याला देखील माहिती आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे तिथनं त्या लोकांना बाहेर काढायचं असेल, ती प्रवृत्ती जर नष्ट करायची असेल तर तिथल्या हातांना रोजगार दिला पाहिजे. आणि हे नक्षलिस्ट भागामध्ये रोजगार देणारं शिंदे फडणवीस सरकार आहे याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून सर्वप्रथम 20000 कोटीची गुंतवणूक गडचिरोलीमध्ये आपण स्टील प्रकल्पामध्ये करतो. हे आमच्या ताकदीवर महाराष्ट्र सरकारनं डिस्कशन करून केलेले हे प्रोजेक्ट आहे. अजून परदेशातले जे प्रोजेक्ट यायचे आहेत, डावसमधनं जे प्रोजेक्ट यायचे आहेत त्यांची यादी वेगळीच आहे, त्यांची MOU वेगळे आहे. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जसं आश्वस्त केलेलं आहे सगळ्यांना
युवा पिढीला, ते पंतप्रधान महोदय जो आपल्याला प्रकल्प देणार आहे तो देखील वेगळा आहे, आणि ते सोडून हे 45,000 रोजगार हे महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या मेहनतीवर आणि दुसरे म्हणजे एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हे प्रकल्प या ठिकाणी आलेले आहेत. शिंदे फडणवीस सरकारमध्ये कुठचाही प्रकल्प बाहेर गेलेला नाही हे पूर्वीपासून मी सांगितलेलं आहे. त्याची श्वेतपत्रिका देखील आम्ही काढतोय. माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली 3 जणांची समिती निर्माण करून त्याचा देखील आम्ही अहवाल महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणणार आहोत. जे पाप पूर्वीच्या लोकांनी केलेलं आहे ते आमच्यावर मारण्याचा अर्थ नाही, परंतु आम्ही गप्प बसलो नाही. आम्ही 2 महिन्यामध्ये 62,000 कोटीची गुंतवणूक या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवली. करून दाखवलं हे इलेक्शन मधलं वाक्य झालं. मला असं वाटतं की आमची ही जबाबदारी आहे, आमचं हे कर्तव्य आहे शिंदे फडणवीस सरकारचं, की ज्या पद्धतीनं गैरसमज पसरवले जात होते त्याला हे काही प्रमाणात दिलेलं उत्तर आहे. मी काही प्रमाणात असं म्हणतोय, अजून मोठे प्रोजेक्ट यायचे, रिफायनरी सारखा प्रोजेक्ट आम्हाला करायचा आहे, त्याच्यातनं देखील महाराष्ट्रामध्ये फार मोठी बेरोजगारी दूर होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री 16 तारखेला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत आहेत. एका दिवसामध्ये माझ्या मतदारसंघातल्या 700 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन ते करणार आहेत. माझ्याकडे जे कोकणात पहिल्यांदा इंजिनिअरिंग कॉलेज झालेलं आहे त्याच्या इमारतीचं ते भूमिपूजन करणार आहेत. आणि 5 वर्षापासून तळ कोकणातलं जे पहिले तारांगण आहे जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावानं आहे त्याचा लोकार्पण सोहळा आहे. आणि त्याच्यानंतर सगळी विक्रम तोडणारी कोकणातली शिवसेनेची जाहीर सभा आहे. रिफायनरीच्या बाबतीमध्ये तिथल्या लोकांचा गैरसमज दूर करणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्या दृष्टिकोनातनं आपण पावलं टाकतोय. मी परवा देखील रत्नागिरीला असं सांगितलं की जसं ह्या प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये असं सांगितलं होतं की 1 महिन्यानंतर आम्ही किती प्रोजेक्ट काढले हे जाहीर करू, तसं काल मी रत्नागिरीमध्ये सांगितलं की अजून 1 महिन्यानंतर नक्की रिफायनरीचा स्टेटस काय हा आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवू. रिफायनरीचे समर्थक किंवा विरोधक मुख्यमंत्र्यांना भेटणार का? समर्थक आणि संघर्षवाले हे कुठेही मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी भेटले असं मला वाटत नाही. पण परवाच संध्याकाळी मी राजापूरमध्ये होतो, जवळजवळ 500 लोकांचं एक समर्थनाचं शिष्टमंडळ हे मला त्या ठिकाणी भेटलं. आणि मी पालकमंत्री म्हणून जर मला संघर्ष करणारे पण भेटणार असतील तरी देखील त्यांना भेटण्याची माझी तयारी आहे. परवा कोकणच्या एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला असं वाटतं की कोकणाच्या दृष्टीनं ग्रीन रिफायनरीची घोषणा केलेली आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये देखील कोकणाचा दृष्टिकोन जो विकासाचा आहे हा डोळ्यासमोर ठेवून आंबा काजू बोर्ड निर्माण करण्याचा देखील आज कॅबिनेटमध्ये निर्णय झाला. त्याच्यातला काजूचं धोरण आम्ही फायनल केलं, पुढच्या कॅबिनेटपर्यंत आंब्याचं धोरण फायनल होईल. त्याच्यामुळं आंबा जो तिथला एक फळ आहे काजू आहे त्याला देखील हमी भाव देता येईल का त्याच्यावर देखील आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. आणि म्हणून रिफायनरी पुरतं मर्यादित नाही तर कोकणामध्ये जे जे काही देता येईल ते शिंदे आणि फडणवीस देत आहेत. कोयनेचं अवजल जे आहे जे वाया जातं आहे याच्यावर पेन्शन समिती स्थापन झालेली आहे, ते देखील जे पाणी आहे ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी देता येईल का त्याच्यावर देखील चर्चा आज कॅबिनेटमध्ये झाली आणि ती सकारात्मक झाली. सुप्रीम कोर्टामध्ये तारीख होती, वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे. त्याच्यानंतर सन्मान्य न्यायालयाला असं वाटलं की 10 तारखेला ही सुनावणी असावी. सर्वोच्च न्यायालयानं 10 तारीख दिल्यानंतर आपण त्याच्यावर काही बोलू शकत नाही. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आपण टिप्पणी करणं किंवा तारीख पुढे दिल्यानंतर आपण बोलणं हे योग्य नाही, परंतु ओव्हरऑल आजच्या कॅबिनेटमध्ये कोकणाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे निर्णय झाले. महाराष्ट्राच्या उद्योग जगताच्या दृष्टीनं आमच्या कॅबिनेट सब कमिटीमध्ये चांगले निर्णय झाले. आणि मला असं वाटतं की ही मानसिकता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आहे, एका महिन्यात दुसऱ्यांदा कॅबिनेट सब कमिटी लागली
आणि मागचा इतिहास असा आहे की 18 महिने कॅबिनेट सब कमिटी लागलेली होती. आता 16 तारखेपर्यंत वाट बघू ना. नाही, मला असं वाटतं की मोठा पक्षप्रवेश म्हणजे काल मी ज्यावेळी रत्नागिरीमध्ये होतो त्यावेळी संगमेश्वरचे तालुका प्रमुख, राजापूरचे काही पदाधिकारी, काही नगरसेवक, काही नगराध्यक्ष, माझ्या मतदारसंघातले काही जे शिल्लक होते ते पदाधिकारी हे येतच आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांना पण आता विश्वास बसायला लागलाय की विकासाची कामं जर जोरदार करून घ्यायची असतील आणि विकासाला जर चालना कोण देत असेल तर ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष काही दिवसानंतर महाराष्ट्रातला एक नंबरचा पक्ष असेल याची मला पूर्ण खात्री आहे. मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही. आमचे मंत्री ज्यावेळी जायचे त्यावेळी नक्की जातील. घरात नातेवाईकाच्या कुठेतरी सत्यनारायणाच्या पूजेला जायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या येताना पूजेला नमस्कार करून यायचं हा काही दौरा असू शकत नाही. मला असं वाटतं की जाताना ताट मानेने मी तिथे येतोय असं सांगून गेलं पाहिजे ना. तसं आम्ही वेळ आली तर सांगून जाऊ. छत्रपती उदयनराजेंनी वैयक्तिक त्यांचं काय मत मांडावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आम्ही कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणाऱ्या लोकांचं समर्थन केलेलं नाही, भविष्यात देखील आम्ही करणार नाही. ते अपेक्षितच आहे ना, ते अपेक्षितच आहे. त्याच्याबद्दल काय मला दुमत नाही. आणि बरेच दिवस कदाचित पत्रकार परिषद झाली नसेल, आता ही संधी आहे ना. मी बोलल्यानंतर तर संधी आहे, परंतु या 1.5 महिन्यामध्ये हे तर बाकी जाऊ दे. नाही, बाकी जाऊ दे. पण माझी आपल्याला विनंती आहे, आपण हे तरी सांगितलं पाहिजे की कॅबिनेट सब कमिटी महिन्याभरात 2 झाली जी 18 महिने होत नव्हती. हे तर बाकी ठीक आहे, प्रकल्प सगळे आणले ते त्यांना क्रेडिट आहे, पण 1 महिन्यामध्ये 2 कॅबिनेट सब कमिटी घेण्याचं तरी श्रेय एकनाथजी शिंदे नाही. हे तुम्ही मान्य केलं तरी आम्हाला बस झालं, बाकी कोण मान्य करणारच नाही आणि त्यांनी मान्य करावं असा माझा आग्रह देखील नाही. परंतु ही वस्तुस्थिती महाराष्ट्रापर्यंत गेली पाहिजे की या 1.5 ते 2 महिन्यामध्ये जवळजवळ 62,000 कोटी रुपयाचे प्रकल्प हे आम्ही कॅबिनेट सब कमिटीला मंजूर केले. नाही, न भूतो न भविष्यती म्हणजे मी त्याची चेष्टा करत नाही, पण न भूतो न भविष्यती याचा दिग्गज नेते कधी न उतरलेले उतरणार म्हणून तो भूतो न भविष्यती आहे की 2-4 कोटी लोक उपस्थित राहणार आहेत म्हणून तो भूतो न भविष्यती आहे. ते 17 तारखेला कळेल ना. असं पण होऊ शकतं काही की जे कधीच रस्त्यावर उतरले नाही ते 17 तारखेला उतरणार आहेत म्हणून देखील तो न भूतो न भविष्यतीच आहे. आणि दुसरं 2-4 कोटी लोक जमली तर तो देखील आहे. बघू 17 तारखेला काय होतं. अमित शाह साहेबांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलवून बैठक घेणं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये अमित शाह साहेब जर पुढाकार घेणार असतील तर ते कौतुकास्पद आहे. आणि अशा पद्धतीची जर दोन्ही मुख्यमंत्र्यांना घेऊन बैठक होणार असेल तर ह्याच्यातनं समन्वयानं काही मार्ग निघू शकतो. पण आजची माझी पत्रकार परिषद एवढ्यासाठीच आहे की मुख्यमंत्री महोदयांनी 1 महिन्याच्या 2 कॅबिनेट सब कमिटी लावली जी 18 महिन्यामध्ये एकदाही झाली नव्हती आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या उद्योजकांना चालना मिळालेली आहे आणि जवळजवळ 45,000 ते 50,000 रोजगार या संपूर्ण प्रकल्पातून निर्माण होणार आहे. नाही, वो अमित शाह साहब का अधिकार है और दोनों CM साहब को बैठ के अगर उसमें कोई हल निकल सकता है तो अच्छी बात है. के 50 करोड़ का
नहीं, ये डैमेज कंट्रोल नहीं है, आपको मैं बताता हूँ कि ये जो स्पीच किया था वो पिछले सरकार में 2 बरस पहले किया था, तो उसकी अमल बजावनी अभी की है, तो 2 बरस कुछ नहीं हुआ, सिर्फ घोषणा होगी 50 करोड़ की, लेकिन आज शिंदे साहब ने और देवेंद्र साहब ने वो पैसा ट्रांसफर करने का निर्णय किया। नहीं, 28 तारीख को वापिस फाइनल करेंगे, ऐसे सीएम साहब ने बोला। वो उनका वैयक्तिक बयान है ना, उनके बारे में मैं क्या कहूँ। नहीं, पार्टी के प्रवक्ता है, लेकिन हमने उनको बोला नहीं है ना कि आप ऐसा बोलो, तो इसका जवाब वो ही दे सकते। नहीं, अभी वो देना है नहीं देना है उन्होंने सोचना चाहिए, लेकिन धमकी देके ऐसा पंचायत चुनाव करना अच्छी बात नहीं, ये ठीक है, लेकिन उन्होंने क्या बोला है कैसे बोला है ये मेरे को पता नहीं। ठीक है, थैंक यू। आता त्यांनी मोर्चा कसं आहे की आता त्यांनी मोर्चा काढला, तो मोर्चा काढताना त्यांची भूमिका काय आहे, त्यांना नक्की काय अपेक्षित आहे, हे त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलं पाहिजे, देवेंद्रजींना सांगितलं पाहिजे, अन्य सगळ्या नेत्यांना सांगितलं पाहिजे, आणि त्यांचे नेते त्या बाबतीतला निर्णय घेतील। नहीं, उन्होंने हमने अच्छा काम करने के बाद भी हमको बदनाम करने का टारगेट लिया ही है, वो उसमें कुछ वो विरोधक है, उनकी गलती नहीं है, लेकिन अभी वो मोर्चा कितने लोगों का निकलेगा, कौन कौन उसमें शामिल होंगे, वो 17 तारीख को पता चलेगा, और 18 तारीख को मैं प्रेस कॉन्फ्रेंस लूँगा कि कैसा हो गया, अच्छा हो गया, नहीं हो गया। वो तेना शुभेच्छा है। आपने मुझे क्या आने की